नमस्कार, दक्षता किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण कारल्याच्या चकलीची परतवलेली भाजी बघणार आहोत। त्यासाठी आपण कारले घेतले। कारले तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार कमी किंवा जास्त घ्या। आता हे कारले आपण कट करून घेतोय। हे कारले कट करताना अशा पद्धतीने चकलीच्या आकारामध्ये करायचे आणि ह्या चकल्या अशा पद्धतीने पातळच करायच्या, जेणेकरून आपली ही भाजी लवकर शिजेल। तर अशा पद्धतीने हे सगळे कारले आपण ह्या चकलीच्या आकारामध्ये कट करून घेतले आणि ह्या कारल्याला जे देठ असतात ते अशा पद्धतीने काढून टाकायचे। ही भाजी बनवण्यासाठी आपण पॅनमध्ये तेल टाकून घेतोय। ह्या कारल्याच्या भाजीसाठी तेल थोडंसं जास्त टाका। आता या तेलामध्ये थोडीशी मोहरी टाकायची, थोडेसे जिरे आणि थोडा हिंग ठेचून घेतलेला लसूण टाकतोय। लसूण थोडा जास्त टाकायचा, कारण लसणामुळे ही कारल्याची भाजी खूप मस्त लागते। हा लसूण थोड्या वेळ छानसा परतवून घेतल्यानंतर यामध्ये कापून घेतलेल्या कारल्याच्या चकल्या टाकून घ्यायच्या। आता या चकल्यांमध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेतोय। आता मीठ टाकून हे आपण मिक्स करून घेऊ आणि ही कारल्याची भाजी छान अशी परतवून घेऊ। ही कारल्याची भाजी परतवत असताना गॅसचा फ्लेम हा लो ठेवायचा। एक ते दोन मिनटं ही भाजी परतवून घेतल्यानंतर यावरून झाकण ठेवून घ्यायचं आणि गॅसचा फ्लेम हा लोच ठेवायचा। आता 2 ते 3 मिनटं या भाजीला आपण वाफे भरून घेतोय। आता 2 मिनटांनंतर आपण यावरचं झाकण काढून घेऊ। अवघ्या 2 मिनटामध्येच ह्या चकल्या छान अशा वाफल्याय। ह्या चकल्या पातळ असल्यामुळे लवकर वाफता, त्याचबरोबर शिजतातही लवकर। आता यामध्ये आपण थोडासा गूळ टाकतोय। गुळामुळे ही कारल्याची भाजी कडू लागत नाही आणि हा गूळ तुम्ही आवडीनुसार कमी किंवा जास्त टाका। आता यामध्ये आपण 1 चमचा लाल तिखट टाकतोय। लाल तिखट ही तुम्ही आवडीनुसार कमी किंवा जास्त टाका आणि थोडीशी हळद। आता हे साहित्य टाकून आपण ही कारल्याची भाजी पुन्हा एकदा परतवून घेतोय। या कारल्याच्या भाजीमध्ये आपण एकही थेंब पाण्याचा वापर केलेला नाहीये, तर मिठामुळे कारल्याचं सुटलेलं पाणी यामध्येच ही भाजी छान होते। आता थोड्या वेळ ही भाजी परतवल्यानंतर यावरून आपण पुन्हा एकदा झाकण ठेवून घेतोय आणि गॅसचा फ्लेम हा लोच ठेवतोय आणि फक्त 1 ते 2 मिनटंच ही भाजी आपण वाफे भरून घेऊ। आता 1 ते 2 मिनटांनंतर आपण यावरचं झाकण काढून घेतोय। वा, मस्त शिजलेली आहे ही भाजी। या भाजीमध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ। कोथिंबीर टाकून एकदा ही भाजी आपण छान अशी हलवून घेऊ।
आता आपली अगदी परफेक्ट अशी ही भाजी शिजलेली आहे। तर आपण आता गॅस बंद करून घेऊ आणि गरमागरम ही कारल्याची भाजी खायला घेऊ। अगदी झटपट आणि मस्त तयार होते ही कारल्याची भाजी। ज्यांना ही भाजी आवडत नाही तेही अगदी आवडीने खातील। कारल्याचं सेवन केल्यामुळे रक्तशुद्धीकरण होतं, त्याचबरोबर किडण्याही निरोगी राहता। तर मग अशा पद्धतीने ही कारल्याची भाजी तुम्हीही बनवून बघा आणि आपली कारल्याची भाजी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा। त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच सोप्या रेसिपीज अगदी फ्रीमध्ये पाहण्यासाठी आपला दक्षता किचन यूट्यूब चॅनल अवश्य सबस्क्राईब करा।